मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या. आणि ही काही मागणी चुकीची आहे असं नाही, कारण लोकांना वाटते की आरक्षण असल्यावरती आपला एक प्रगतीचा मार्ग चांगल्या प्रमाणात खुला होईल. आणि ह्याच्यामध्ये जी गरीब मराठा आहे, ही लढाई आहे ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची आहे. ज्यांचं पोट भरलं आहे त्यांची लढाई नाही, जी उपाशी आहे त्यांची लढाई आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी आता राज्याच्या मर्यादा लक्षात घेतल्यानंतर घटनेच्या दुरुस्ती करूनच हे आरक्षण एकतर वाढवावं लागेल, म्हणजे कायद्यात टिकवायचं असेल तर. म्हणून मी कालच्या आमच्या पक्षाच्या बैठकीतसुद्धा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, आमचे इथले पालक आहेत सोलापूर जिल्ह्याचे, त्यांच्याबरोबर बैठक झाली. सगळे आमदार मंडळी खासदार होती, त्यात मी स्पष्टपणे माझी भूमिका या ठिकाणी विषय नव्हता अजेंड्यावर पण मांडली. म्हणजे सगळं खरं आहे, संघटना, विकास कामं, कार्यक्रम, त्याबरोबर ही प्रश्न जे आहेत, भले मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, ह्याचा आता कुठतरी शेवट करा, काहीतरी ह्यातनं तडजोड करून विषय संपवा. आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण या ठिकाणी भलं तुम्हाला किती टक्के हा विषय नंतरचा, पण कायद्यात टिकतच नाही असं आरक्षण देऊन उपयोग काय? तेवढं तोंडाला पानं पुसायचं काम आहे ती. त्यामुळं मी स्वतः मागणी केली. मी आज काही लोकप्रतिनिधी नाही, परंतु मी ज्या व्यासपीठावरती मांडू शकतो अधिकारवाणीनं, त्या अधिकारवाणीनं काल त्यांना म्हटलं की आपण मोदीजींशी बोला, अमित शहांशी बोला, कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना मर्यादा दिसत आहेत. त्यामुळं त्या मर्यादा तोडून हे आरक्षण जर पुढे द्यायचं असेल तर केंद्रानं हस्तक्षेप करून घटनेमध्ये दुरुस्ती करून हे काय 70%, 75% काय जी करायचे भलं 100% करू द्या, काय जातीची गणना कराय असली करू द्या, आणि 100% ज्याला जेवढं बसते त्याला देऊ द्या, तो विषय नाही. पण आता कुठतरी पॉलिसी ठरवली पाहिजे, सगळ्या पक्षांनी एकत्र बसलं पाहिजे. ही कुठल्या जातीचा कुठल्या ह्याचा नाही, कारण आपल्या देशामध्ये जवळजवळ किमान 6-7 धर्म आहेत, अनेक जाती आहेत, पण गेली हजारो वर्ष गुण्यागोविंदानं ही सगळं नांदतायत. आणि ही जी सामाजिक, ज्याला वीण म्हणतो आपण, सोशल फॅब्रिक, ही जर एकदा जर तुटलं समाजात जर एकदा मन कलुषित झाली तर ही पुढं 100 वर्ष दुरुस्त व्हायला लागतील ह्याला. त्यामुळे देश म्हणून, राज्य म्हणून काम करताना शेवटी कुठंतरी सगळ्या समाजाचा विचार करून आणि त्यातल्या त्यात गरिबाचा विचार करून हे निर्णय झाले पाहिजेत अशी माझं म्हणणं आहे. आणि आम्ही सगळेजण, आज नाही गेले अनेक वर्ष आहे, इथनं पुढच्याही काळामध्ये जो जो वंचित, उपेक्षित, दबलेला, शोषित असेल त्याच्या मागं आपण सगळ्यांनी उभं राहणं ही काळाची गरज आहे. काल कोणतर पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की परिचारकांची मराठा समाजाविषयी भूमिका काय? अरे मग माझी भूमिका मी कुठेतरी चौकात येऊन मांडली म्हणजेच आहे का? मी केंद्रीय व्यासपीठावरती भूमिका मांडली आहे आणि तिथं सगळ्या तरुणांना ही पटणार आहे. पण 50% जोपर्यंत तुम्ही ही काढत नाही तोपर्यंत ही कसं बसणार? 50% अट काढल्याशिवाय मग भलं मराठा नाही, कर्नाटकात लिंगायत मागतेत, गुजरातमध्ये पाटीदार मागतेत, राजस्थानमध्ये जाट मागतेत, राजपूत मागतेत, हरियाणात जाट मागतेत, सगळे जे काही तिथले बहुजन आहेत ते सगळे आरक्षण मागतात. मग ती 50% आरक्षण होणार नाही. आणि राजकीय नेत्याकडे, जे त्यांच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आहे ओबीसीमध्ये आहे, त्यांच्याबद्दल काय? आता ठीक आहे, जे पूर्वी कोणी घेतले असतील त्याचं काढून तर घेता येत नाही आता या लोकशाहीमध्ये. म्हणजे त्या त्या वेळेस ज्यांनी कोणी घेतले असतील तुम्ही काढून कसे घ्याना? विठ्ठलाच्या महापूजेच्या अगोदर आरक्षण मुद्दा सुटेल? आता मी काय सत्येत नाही, त्यामुळं आधी काही मी बोलायचं, पण मला आमच्या ज्या ह्याच्यामध्ये जी चर्चा आहे त्यामध्ये प्रयत्न सुरू आहे. तेव्हा न्यायमूर्ती शिंद्यांची जी समिती नेमली आहे त्या समितीपुढं पुरावे गोळा करायचं काम सुरू होतं. पण आमच्या ज्या चर्चेतनं आम्हाला जे कळलं की ते आता पुरावे गोळा करायचे ते आहेत निजामकालीन. आता तेलंगणामध्ये निवडणुका असल्यामुळं तिथल्या अधिकाऱ्यांनी ते पुरावे दाखवायला किंवा हे करायला असमर्थता दर्शवली, तिथे इलेक्शन चालू आहे. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे ह्याला अजून एखाद्या महिन्याचा कालावधी लागेल.
पण ती जी काही करायचंय ती त्या घटनेच्या चौकटीत राहूनच करावं लागतं. बरं, नाही दिलं त्याचे परिणाम ज्याला त्याला भोगावं लागतील. त्यात काय? आणि मराठा समाजानं ही जी भूमिका घेतली गावकरी प्रत्येक कुडाऱ्याला गावबंदी केली त्यांचं बरोबर आहे का? आता कसं आहे, याला दोन बाजू आहेत. त्यांनी का भूमिका घेतली ही एक बाजू आहे, आणि घ्यावी का न घ्यावी ही दुसरी बाजू आहे. एकमेकाच्या भूमिका बदलल्याशिवाय ती भूमिका योग्य आहे का अयोग्य आहे ही समजणार नाही. त्यामुळं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यांच्या भूमिकेत आलं पाहिजे, ह्या कार्यकर्त्यांनी त्या भूमिकेत गेलं पाहिजे. म्हणजे मग कुठंतरी आपण योग्य का अयोग्य ही ठरवण्याचं ठरवलं जाईल.